विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील घटकामध्ये टेलेक्स सेवा ही बघितली, तसेच उपग्रहीय दूरसंचार केंद्र हे सुद्धा आपण अभ्यासलं. आता आपण बघणार आहोत पिन कोड सुविधा. 15 ऑगस्ट 1972 पासून भारतीय टपाल व तार विभागाने देशामध्ये 6 आकडी पोस्टल सेवा ही सुरू केली. इंडेक्स कोड, याला पिन कोड पद्धत असं पण आपण म्हणतो. टपाल वाटपामध्ये कार्यक्षमता आणणे याचा हा मुख्य हेतू होता. या पद्धतीत देशाचे 9 विभाग पाडण्यात आले. पिनकोडमधील पहिल्या क्रमांकाद्वारे मुख्य विभाग दर्शवतात, दुसरा क्रमांक हा उपविभाग दर्शवतो, तिसरा क्रमांक म्हणजे उपविभागातील प्रमुख बटवडा जिल्हा, तर उर्वरित 3 क्रमांकाद्वारे स्थानिक बटवडा म्हणजे डाकघराची डाक निश्चिती ही करण्यात आली. महाराष्ट्रासाठी 40, 41, 42, 43, 44 हे पहिले 2 आकडे आहेत. 1986 टपाल वेगाने पोहोचवण्यासाठी स्पीड पोस्ट ही सेवा आपल्या भारतामध्ये सुरू झाली. तसेच ISD म्हणजे काय, इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल टेलिफोन सर्व्हिस. आपण बघत असतो ISD सेवा बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं असतं. मग ही ISD सेवा म्हणजे नेमकी काय होती, तर आपल्या भारतातून इतर देशातल्या व्यक्तीसोबतसुद्धा आपल्याला बोलता आलं पाहिजे, त्याला आपण कॉल करून आपला संदेश हा देऊ शकतो, याच्यासाठी ही ISD सेवा असते. 1972 मुंबईत ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसची स्थापना करून आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेची स्थापना व्यवस्था करण्याचे काम हे सुरू झालं. 1976 मुंबई व लंडन या 2 शहरांमध्ये थेट आपण प्रक्षेपण म्हणजे दूरध्वनीद्वारे आपण संपर्क करू शकलो. ही ISD सेवा तिथून आपली सुरू झाली. दूरध्वनीप्रमाणेच टेलेक्स, टेलिप्रिंटर, रेडिओ, छायाचित्र अशा अनेक सेवा या माध्यमातून सुरू करण्यात आल्या. 1986 विदेश संचार निगम लिमिटेड, त्याला आपण VSNL असं म्हणतो, या VSNL सुद्धा एक मोठी प्रगती ही आपल्या भारतामध्ये झाली. दूरसंचार सेवेसाठी स्थापन करण्यात आलेली सार्वजनिक कंपनी ही होती. 1990 VSNL भारतामध्ये इंटरनेट सेवा पुरवणारी प्रमुख कंपनी म्हणून या VSNL स्थान मिळवले. या क्षेत्रामध्ये सॅम पित्रुदा यांचे फार मोठे योगदान या भागामध्ये आहे. 22 ऑगस्ट 1994 रोजी भारतामध्ये मोबाईल सेवा ही सुरू झाली. हो, आपण अगोदर ज्यावेळेला संपर्क करायचो त्यावेळेला एकमेकाला आपण पत्र लिहायचो, आंतरदेशी कार्ड हे आपण पाठवायचो, पण या 22 ऑगस्ट 1994 पासून मोबाईलची सुविधा ही सुरू झाली. या मोबाईलमुळे आता पत्र लिहिण्याची गरज नाही, आपण लगेच कॉल करून ते आपण आपल्या ओळखीच्या किंवा आपल्या नातेवाईकांना आपण लगेच संपर्क करू शकतो. या मोबाईल सुरुवातीला हा मोबाईल हँडसेट 45,000 सुरुवात झाला. आज आपल्याला माहिती आहे त्याची किंमत फार कमी झाली, पण सुरुवातीला मात्र याची किंमत ही 45,000 होती आणि कॉल दर हा प्रति मिनिट 17 रुपये होता. आणि 1999 या क्षेत्रामध्ये अनेक खाजगी कंपन्या उतरल्या आणि यामुळे काय झालं, हा कॉल दर हा कमी झाला. तसेच आपल्या भारतामध्ये भारत संचार निगम लिमिटेड 2000 दूरसंचार विभागाची पुनर्रचना ही करण्यात आली. धोरणात्मक निर्णयाची जबाबदारी दूरसंचार विभागाकडे कायम ठेवून ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवण्याकरिता भारत संचार निगम लिमिटेडची स्थापना करण्यात आली. दूरध्वनीबरोबरच सेल्युलर फोन, इंटरनेट, ब्रॉडबँड सेवा या सगळ्या उपलब्ध झाल्या. आणि आज तर आपल्याला माहिती आहे या मोबाईलवर आपण आपलं शिक्षणसुद्धा घेऊन घेत आहोत या VSchool माध्यमातून. तर आपल्याला आपल्या पुस्तकातला अभ्यास हा सहज आपल्यासमोर येत आहे आणि आपलं शाळा जरी बंद असली तरी आपण या VSchool माध्यमातून चांगल्या प्रमाणामध्ये आपण शिक्षण हे घेत आहोत. धन्यवाद.